मेडिकलला ॲडमिशन मिळालं, पण येस त्यावेळेससुद्धा मनात कुठेतरी वाटत होतं की हे प्रोफेशन आपल्यासाठी नाही आहे. नियतीला काहीतरी वेगळंच मांडणी असतं आणि आपण वेगळेच प्लॅन करत असतो. सो सेकंड इयरला घरच्यांच्या सगळ्यांच्या फोर्समुळे माझं लग्न ठरलं. मुलांना किंवा कॉलेजमध्ये एक मॅरिड मुलगी आणि दॅट टू अ प्रेग्नंट मुलगी आपली क्लासमेट आहे हे कदाचित त्यावेळेस ॲक्सेप्ट होणारं नव्हतं. सो टीजिंग व्हायचं की मम्मी मम्मी म्हणून मागून चिडवायचे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती जे माझे बाबा, ज्यांच्यामुळे मी माझा सगळा प्रवास करू शकले, त्यांचं निधन झालं मी थर्ड इयरला असताना. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा एक फुल स्टॉप म्हणायला हरकत नाही. आणि तो असा होता की मी म्हणजे माझं सगळं आयुष्य तिथे संपलं आहे असं मला वाटत होतं. त्यांना कुठेतरी ते खटकत होतं की नाही, आपल्या घरामध्ये सुनेने नोकरी करायची काही गरज नाही आहे. एक दिवस मुलाला घेऊन बीचवर जात असताना एक ॲक्सिडेंट झाला आणि माझा उजवा पाय पूर्ण मागच्या टायरमध्ये अडकला गेला आणि जवळपास पूर्ण खालचं टाचेचं पूर्ण भाग सोलून निघाला. शेवटी देवालाच म्हटलं की ठीक आहे, तू परीक्षा घेण्यास थकतोस की मी परीक्षा देण्यामध्ये थकते हे पाहायचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर चेतना केरुरे, सध्या जॉईंट MD PMPML येथे कार्यरत आहे. कुठून स्टार्ट करावं असा विषय आहे. लाईफ वेगवेगळ्या वळणांमार्फत आपण जात असतो आणि एक ॲडव्हेंचरस जर्नी आहे असं म्हणायला हरकत नाही. बालपण अगदी सुखात आनंदात, अगदी पॅम्पर्ड चाइल्ड असं म्हणायला हरकत नाही. वडिलांच्या एकुलती एक लाडकी मुलगी आणि दोन भावंडामध्ये सगळ्यात लहान मूल म्हणून मी खूप लाडात वागवलेली. वडिलांनी अतिशय लाडाने प्रेमाने, अभ्यासातही हुशार खेळातही हुशार, सो अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला असं वडिलांनी दाखवून दिलं आणि तेच मी वावरत मोठी होत गेले. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या वेळेस जेव्हा संधी मिळाली 12वीमध्ये सुद्धा चांगले मार्क्स घेऊन मेडिकलला ॲडमिशन मिळालं, पण येस त्यावेळेससुद्धा मनात कुठेतरी वाटत होतं की हे प्रोफेशन आपल्यासाठी नाही आहे. पण कुठेतरी वडिलांच्या इच्छेखातर मी माझं BMS ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ते करत असताना नियतीला काहीतरी वेगळंच मांडणी असतं आणि आपण वेगळेच प्लॅन करत असतो. सो सेकंड इयरला घरच्यांच्या सगळ्यांच्या फोर्समुळे माझं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर बऱ्याच वेळेस प्रयत्न केला की एज्युकेशन झाल्यानंतर लग्न करता येईल किंवा थोडंसं पुढे पोस्टपॉन करता येईल, पण फॅमिली बॅकग्राऊंडमुळे आणि वडिलांच्या इच्छेला ना म्हणायची सवय नव्हती, कारण ते सगळ्यात माझं एक मेन सपोर्ट स्ट्रक्चर माझ्या लाईफमधलं. सो मी त्यांच्या इच्छेखातर लग्नाला पण तयार झाले. लग्न झालं सेकंड इयरला. लग्नानंतर मुलीच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी चेंज होतात, पण माझ्या ह्याच्यामध्ये मी शिक्षणाला वडिलांकडेच असल्यामुळे मिस्टरांच्या म्हणजे सासरी नव्हते तो एक डिफरन्स होता. सो तिथे पण एक कम्फर्ट झोन वेगळाच होता, परंतु तो कम्फर्ट झोन कॉलेजमधला एक वेगळ्या लेवलवर गेला, कारण मुलांना किंवा कॉलेजमध्ये एक मॅरिड मुलगी आणि दॅट टू अ प्रेग्नंट मुलगी आपली क्लासमेट आहे हे कदाचित त्यावेळेस ॲक्सेप्ट होणारं नव्हतं. सो टीजिंग व्हायचं की मम्मी मम्मी म्हणून मागून चिडवायचे किंवा असं काहीतरी वेगळ्या भाषेत बोलायचे कळायचं, पण एक जोश वेगळाच होता की नाही, हे किती जरी हर्डल्स असतील तरी याला ओव्हरकम करून आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला आयुष्यात आपलं जे ध्येय ठरवलं आहे ते मिळवायचं आहे. सो त्यालासुद्धा ओव्हरकम केलं, पण नियतीला माझ्या आयुष्यात अजून काहीतरी वेगळं निर्माण करायचं होतं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती जे माझे बाबा, ज्यांच्यामुळे मी माझा सगळा प्रवास करू शकले, त्यांचं निधन झालं मी थर्ड इयरला असताना. सो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा एक फुल स्टॉप म्हणायला हरकत नाही. आणि तो असा होता की मी म्हणजे माझं सगळं आयुष्य तिथे संपलं आहे असं मला वाटत होतं. लहान मूल, 4 महिन्याचा मुलगा हातात, मी थर्ड इयरची एक्झाम देते आहे आणि सगळ्यात जवळची प्रिय व्यक्ती जी मार्गदर्शक आहे, फिलॉसॉफर आहे, आणि त्यांचं निधन व्हावं. पण येस त्याच्यातसुद्धा कुठेतरी त्यांनीच दिलेल्या शिकवणीमुळे की ताडूमा तू माझी, मी तुला माझ्या मुलासारखं बघतो आणि तुला काहीतरी वेगळं करायचं आहे, माझं नाव करायचं आहे, ही त्यांनी दिलेली शिकवण कायम आजही स्मरणात आहे. आणि जेव्हा केव्हा मी लो फील करते मी त्यांचे ते शब्द आठवते आणि माझ्या स्वतःला पुन्हा नव्याने उभी करते. सो त्यावेळेसही तसंच झालं, पण भावाची खरी साथ मिळाली त्यावेळेस की परीक्षा देत असताना मी पुस्तक जरीच डोळ्यासमोर धरलं तर मला बाबांचा चेहरा दिसायचा. सो वाचणं आणि त्याच्यानंतर तयारी करून परीक्षेला जाणं शक्य नव्हतं. मग भाऊ पुस्तक वाचायचा, मी ऐकायचं, आणि अशा पद्धतीने त्या मुलांना आई भाऊ हे सगळे बोळ्यांनी दूध पाजायचे, म्हणजे अक्षरशः कापसाच्या बोळ्यांनी त्याला दूध पाजायचे, आणि मी कॉलेजमध्ये जाऊन परीक्षा वगैरे देऊन नंतर आज आपल्यासमोर ग्रॅज्युएट म्हणून उभी राहिले.
पण मनात कुठेतरी सारखं सल होतं की ज्यांच्यासाठी आपण हे मेडिकल प्रोफेशन निवडलं आज तेच ह्या जगात नाही आहेत. सो माझी अजिबात इच्छा नव्हती की मी या प्रोफेशनमध्ये माझं पुढचं लाईफ कंटिन्यू करावं. मनात कुठेतरी वाटायचं की एक ॲडमिनिस्ट्रेशन फील्डमध्ये आपण जावं. सो मिस्टरांशी शेअर केलं की म्हटलं मला एम पी एस सी देण्याची इच्छा आहे. त्यांनी अगदी एका क्षणामध्ये कुठलाही विचार न करता मला सपोर्ट केला की येस मी पण करायचा प्रयत्न करत होतो, मी करू शकलो नाही, तू कर, तुला माझी पूर्ण साथ असेल. ही झाली मिस्टरांची स्ट्रॉंग साथ. पण घरामध्ये इतरही जी काही सदस्य होती त्यांचा एक वेगळाच अंदाज होता की घरातली सून आहे आणि घर तसं मोठं स्वातंत्र्यसैनिकांचं घर माझं सासऱ्यांचं आणि घरामध्ये सगळे क्लास वन ऑफिसर एज्युकेटेड सगळे आणि नोकरी करणारी सून आजपर्यंत कोणीच नव्हती. सो त्यांना कुठेतरी ते खटकत होतं की नाही आपल्या घरामध्ये सुनेने नोकरी करायची काही गरज नाही आहे. पण मिस्टरांनी ह्या सगळ्यांच्या उपर खूप स्ट्रॉंगली मला मदत केली, साथ दिली. सो त्यांनी दिल्यानंतर आम्ही असं ठरवलं की ठीक आहे क्लासेससाठी मग मुंबईला जायचं ठरवलं. मुंबईला गेलो, क्लासेस जॉईन केले. अगेन नियतीला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळंच घडवायचं होतं, स्ट्रगल काय असते हे दाखवायचं होतं. कारण अगोदरचे 20-21 वर्ष वडिलांच्या जीवनातले एकदम आनंदाने सुखासमाधानाचे गेले होते. त्याग, तिरस्कार किंवा त्रास हा कधी शब्द ऐकून माहीत नव्हता. एक दिवस मुलाला घेऊन बीचवर जात असताना एक ॲक्सिडेंट झाला आणि माझा उजवा पाय पूर्ण मागच्या टायरमध्ये अडकला गेला आणि जवळपास पूर्ण खालचं टाचेचं पूर्ण भाग सोलून निघाला. त्याचं ऑपरेशन मला करायला लागलं. 22 टाके पडले, 6 महिने पूर्ण प्लास्टरमध्ये पाय होता. स्क्रचेस सपोर्ट घेऊन मला 6 महिने कुबड्यांचा आधार घेऊन मला चालावं लागलं. सो क्लासेस करू शकले नाही, हार्डली 15 दिवस क्लासेस केले असतील. पण तरी पण त्यावेळेससुद्धा मनामध्ये तीच जिद्द की नाही, हे जरी आलं तरी तुला जे हवं आहे ते तुला मिळवायचं आहे आणि हे अशा कुठल्याही आलेल्या अडचणी तुला थांबवू शकणार नाहीत, तुला रोखू शकणार नाहीत. तू याला याच्या पुढे तू निश्चित क्रॉस करून पुढे जाशील. सो येस, पुन्हा मनाने तीच उभारी घेतली, पुन्हा मनाला स्वतःला सावरलं, उभं केलं. पाय तसा दुखत असताना, त्रास होत असतानासुद्धा अभ्यास करत राहिले, वाचत राहिले. शेवटी देवालाच म्हटलं की ठीक आहे, तू परीक्षा घेण्यास थकतोस की मी परीक्षा देण्यामध्ये थकते हे पाहायचं आहे. सो हे करत असताना नंतर कुठेतरी नशिबाने साथ दिली, पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं आणि क्लास वन ऑफिसर म्हणून माझ्याच गावामध्ये मला पहिली पोस्टिंग मिळाली. जोश टॉकच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छिते की आपल्या मनामध्ये आपल्याला जे मिळवायचं आहे ते ठामपणे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे महिलांसाठी तरी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अधिकारी होण्याच्या आधीची चेतना आणि नंतरची डॉक्टर चेतना केरुरे हा जो डिफरन्स मी पाहिला. पहिले बघत असताना की काय गरज आहे, पैशासाठीच नोकरी करायची आहे का, घरात तर सगळं आहे, मग कशासाठी तुला एम पी एस सी द्यायची वगैरे वगैरे. आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर अगदी अख्खं गाव घरी हार तुरे घेऊन सत्कार करण्यासाठीच आलेलं. आणि मग घरातल्या माणसांचं, घरातल्या व्यक्तींचं सुद्धा एक सून म्हणून नव्हे तर एक अधिकारी म्हणून त्यांचं माझ्याकडेचं बघणं, माझ्याबरोबरचं वागणं हा एक प्रचंड डिफरन्स मी अनुभवला आणि तो या आजच्या माध्यमातून आपल्याबरोबर शेअर करते. तर महिलांनी निश्चित स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा स्वतःला साध्य करण्यासाठी आपलं पहिलं आपल्याला जे मिळवायचं आहे त्याचं ध्येय आपल्याकडे फिक्स असलं पाहिजे. अडचणी येत राहतील, मार्ग निघत राहतात, तुमचं ध्येय तेवढं स्ट्रॉंग असेल, विलपावर तेवढी स्ट्रॉंग असेल आणि हार्डवर्क करण्याची तयारी असेल तर मला नाही वाटत कुठलीही अडथळा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अडथळा म्हणून उभं राहू शकतो. ती एक नवीन संधी असते, एक अपॉर्च्युनिटी असते तुमच्यातली क्षमता अजून प्रगल्भपणे तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. सो जोश टॉकच्या माध्यमातून मी सगळ्या महिलांना हेच म्हणेन की कधीही स्वतःला कमजोर समजू नका. तुम्हीच तुमच्या सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टीम आहात. तुम्ही स्वतःला समजलं पाहिजे, तुम्हाला जग आपोआप समजेल, तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली. नारी सशक्तीकरणाबद्दल ह्या लाईन्स आपल्याला जोश आणि हिमतीने भरतात, नाही का? अशीच कहाणी आहे लक्ष्मीची, जी CS करून मोठ्या कंपनीत काम करण्यासाठी महानगरात आली पण तिला नोकरी काही मिळाली नाही. पण ती निराश नाही झाली. जोश सोबत तिने आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर काम केलं आणि आज ती एका मोठ्या कंपनीत काम करते. लक्ष्मीसारखीच वैशाली, नीला, आरती, उषा आणि प्रणाली यांनी सुद्धा आपल्या अनेक स्किल्सवर काम केलं, जसं बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस बिल्डिंग, फायनान्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्किल्स आणि आज स्वतःची एक नवीन छवी बनवली आहे. तर आज सुरू करूया आपली स्पोकन इंग्लिशची जर्नी भारताच्या नंबर 1 स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स ॲप सोबत.
जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुसिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.